नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल हा भाजपसाठी अत्यंत धक्कादायक ठरलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखे मातब्बर नेते असताना सुद्धा इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं भाजपला पराभवाची धूळ चारली. नागपूर म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होम टाऊन. नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय. मात्र या नागपुरातच जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची धूळधाण झाली. नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मूळ गावातही भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या. 58 पैकी काँग्रेसनं 26 आणि राष्ट्रवादीनं 10 जागा जिंकून नागपूर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला. महाविकास आघाडी ही भाजपपेक्षा ट्रेंडमध्ये तरी पुढे गेलेली दिसते आहे आणि महाविकास आघाडी जिल्हा परिषदेमध्ये आपलं सरकार स्थापन करेल अशी चिन्हे आता वाटत आहेत. काँग्रेसचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि गृहमंत्री अनिल देशमुख महाविकास आघाडीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. ज्या ज्या गावांमध्ये जे जे अडचणी आहेत ते समस्या सोडवण्याचा एक आमचा प्रयत्न राहील. त्याच पद्धतीने या भागाचा सर्वांगीण विकास व त्या पद्धतीने जेवढं झालं तेवढं जास्तीत जास्त सेवा या भागातल्या लोकांची करायचं प्रार्थना. दुसरीकडे स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेला मात्र नागपुरात मोठा फटका बसला. गेल्यावेळी 8 जागा जिंकलेल्या शिवसेनेला केवळ 1 जागा जिंकता आली. नागपूर जिल्हा परिषदेतल्या विजयामुळे महाविकास आघाडीला हुरूप आलाय, तर भाजपचं अवसान आणखी गळालंय. घरच्या मैदानात झालेला हा पराभव देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे. अमर काणे, Zee 24 तास, नागपूर.